मुंबईतल्या वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी आज रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी त्यांनी एकोणीसच्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्या प्रतिनिधी सुनील महाडेश्वर आपल्या बरोबर आहे. सुनील, आपण बघतोय वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी आज रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे, जरा अधिक माहिती द्या. तिथे आपण बघतोय की विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर असंच मुंबईतही पाऊल उचलण्याची त्यांनी मागणी केली होती. हो नक्कीच, आज सकाळपासून रिलायन्स एनर्जीच्या कार्यालयावर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलेला आहे. उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने हा काढण्यात आलेला जो मोर्चा आहे, यात संजय निरुपम नेतृत्व करत असले तरी खासदार प्रिया दत्त या मोर्चात सहभागी झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसकडे एक त्यांना एक रिलायन्स एनर्जीला एक संदेश दिला आहे की हा जो वीज दर आहे तो पूर्ण मुंबईतला वीज दर आहे तो कमी करण्यात यावा, दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतले वीज दर कमी करण्यात यावे. आणि सर्वात महत्वाची यांची मागणी जी आहे की जोपर्यंत वीज दर कमी करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा या काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेला आहे. आज सकाळपासून काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे एस पी रोडवरती जे कांदिवली येथे रिलायन्स एनर्जीचं मोठं कार्यालय आहे इथे इथे या मोर्चा काढण्यात आलाय, त्यामुळे सकाळपासून या एस पी रोडवरती वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. धन्यवाद सुनील, माहिती दिल्याबद्दल. सुनील महाळेश्वर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर आज आपण बघतोय मुंबईतल्या वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढलाय. ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.